मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं तर हा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान इथून जवळ. 16व्या वर्षी त्याने हातात तलवार धरली, सगळ्या लोकांना गोळा केलं आणि जुलमी राजवटीच्या विरुद्ध लढाई दिली आणि राजकीय परिवर्तन घडवून आणलं. त्यात रायगडावर त्यांची राजधानी, तिथे त्यांना नमन केलं सुरुवातीलाच आणि पायथ्याशी चौदार तळ्यावर ज्या महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं, महार महांग निंदा ठावी नाही व्यथा जाळा मनुग्रंथा अग्निमध्ये, तो मनुग्रंथ 25 सप्टेंबर 1919 बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी चौदार तळ्यावर जाळला. आणि एक अशी घटना दिली ज्याच्यामध्ये सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, संपत्ती बाळगण्याचा अधिकार, एक परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलं. आणि म्हणून आम्ही म्हणालो, दोन राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर, दोन राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर, एक तो रायगडावर एक चौदार तळ्यावर. परिवर्तन त्यांनी घडवलं, आज त्या परिवर्तनाची आवश्यकता. पुढचं माझं भाषण सुरू करण्याच्या अगोदर एक दोन गोष्टीचा उल्लेख मी जरूर करू इच्छितो आहे. जसं मुंबई नाशिक आणि पुढचा चार पदरी रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली, तसं नाशिक पुणे चार पदरी रस्ता करण्यासाठी सुद्धा छगन भुजबळनं पवार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केले. नाशिकच्या बाजूनं बराचसा जो आहे चार पदरी रस्ता पूर्ण झाला. पण इथे रेल्वेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला गोष्ट निघाली नाशिक पुणे रेल्वे, त्यावेळेला माझ्या सहकार्याने एक कागद हातात दिला. 2009 सर्वेक्षण झालं होतं नाशिक पुणे रेल्वेचं, ते 2.84 तोट्यात होतं, म्हणजे हा तोट्याचा मार्ग आहे, चालणार नाही, प्रस्ताव थांबला होता. 2011 खासदार समीर भुजबळ यांनी फेर सर्वेक्षणाची मागणी केली, सर्वेक्षण सुरू झालं आणि त्याच्यामध्ये MIDC चाकण, सिन्नर, सातपूर, अंबड, सिन्नर सेज प्रकल्प या सगळ्यांचा विचार करून एक सकारात्मक अहवाल तयार झाला, ज्याच्यामध्ये लिहिलं गेलं 4.11 फायद्याचा हा आहे. 2014 केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली. आणि मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः प्रयत्न करून मंत्रिमंडळा महाराष्ट्राच्या पत्र घेतलं आणि केंद्रात पाठवलं, सांगितलं ते अर्धे पैसे जे आहे महाराष्ट्र सरकार भरेल. आणि केंद्रीय बजेटमध्ये 2014 रेल्वे बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अर्धे पैसे महाराष्ट्र सरकारचे आणि अर्धे पैसे हे केंद्र सरकारचे. NDE सरकार जे आता आलं त्यांनी परत एकदा सर्वेक्षण सुरू केलं. आता म्हणे हायस्पीड रेल्वे देणार आहे. आतापर्यंत खरं म्हणजे हे काम अर्ध्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे होतं, कारण बजेटमध्ये आलं, महाराष्ट्र सरकारनं पैसे देऊ केले, त्याप्रमाणे सरकारचं पत्र तिकडं पाठवलं. समीर भुजबळ त्यावेळेला मंत्रालयात बसून होते. असो, आता अशा अनेक गोष्टी सांगता येतील, या सरकारचं काय सांगावं. आतापर्यंत हे अजितदादाने सांगितलं, मुंडेंनी सांगितलं, अरे करणार काय बाबानं, आपल्या घरात 2 खोल्या असतील आणि एका खोलीत आपण एक खोली जर द्यायची असेल कोणाला भाडेकरूला, तर आपण त्याला विचारतो, बाबा तू कसं आहे, तुझी काही बायका मुलं काय आहेत का नाही. बायका मुलं असतील तर ठीक आहे, तर नसेल तर आपण म्हणतो आमच्याकडे काही खोली नाही. अरे अख्खा आपण देशच देऊन टाकला अशा माणसाच्या हातामध्ये, आता काय करायचं आहे तुम्ही सांग. सगळीकडे अडचण 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 निर्माण झाली. मी अख्या आम्ही महाराष्ट्रात फिरतो, दुष्काळाची छाया महाराष्ट्रात पसरलेली आहे, अख्खा महाराष्ट्र मागतोय पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या
आणि या सरकारनं आम्हाला दिल्या डान्स बार आणि लावण्या. म्हणजे काय कमाल आहे, काय वकील काम करतायत महाराष्ट्र सरकारचे. शिवछत्रपतीचं स्मारक बनत आहे, त्या स्मारकावर बंदी आली आणि ज्याच्यावर बंदी होती ते डान्स बार चालू झाले. काय वकील दे, काय सरकारचं लक्ष कुठं, काय करायचं ठरवलंय सरकारनं. एक एक गोष्ट सर सांगायची. सर परवाच्या दिवशी गाजराचं एक मोठं शेतच त्यांनी आपल्याला मिळवलं. गाजरच गाजर, गाजरच गाजर हे तुमच्या बजेटमध्ये. मला सांगा, असंच एक बजेट आलं होतं काही वर्षापूर्वी आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं 100 स्मार्ट सिटी बनवणार, 100 स्मार्ट सिटी बनवणार. 4 स्मार्ट सिटी, 1 स्मार्ट सिटी झाली का दाखवा, मला बघायला आवडेल या देशामध्ये. बजेट असंच होतं ना, हे देऊ ते देऊ ते देऊ, काही देणार. तुमच्या इथं तरी बरं आहे हो, माझ्या इथं तुम्ही येतो ना त्या येवल्यातून आणि लासलगाव तिकडे म्हणजे कांद्याचं कोठार, एवढी अडचण आहे आमची. कांद्याचे भाव एवढे पडले, रेल्वे रोको केला आम्ही, नॅशनल हायवे बंद केला, सगळं काय केलं. सरकार हालत नाही, 800 रुपये खर्च आहे क्विंटलला. सरकार म्हणतं 200 रुपये घ्या, बाजारात गेलं तर 50 रुपये क्विंटलचा भाव, कधी 100 रुपये क्विंटलचा भाव. लोक कांदा फेकून देतात. मला आठवतं 2000 सालामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळा या काँग्रेस आणि आमच्या सरकारनं संपूर्ण महाराष्ट्राचा कांदा 350 कोटी रुपये देऊन खर्च करून सगळा कांदा खरेदी केला होता आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. 2014ला हे नरेंद्र मोदी साहेब आले येवल्याच्या बाजूला, त्यावेळेला कांद्याचे भाव थोडेसे गडबड करायला लागले. त्यांनी सांगितलं, भाई और बहना, मैं महाराष्ट्र से भेजा हुआ प्याज खाकर बड़ा हुआ हूं. मित्रों, महाराष्ट्र से जो कपास आया उससे हमने कपड़े सिलाए हैं. और कहते हैं ना, जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते. किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए. मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए, मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए. मिलना चाहिए रे बाबा बंदे की. सर रोज आत्महत्या, रोज आत्महत्या, रोज. आणि हे काही बोलायला गेलं का ताबडतोब दादागिरी सुरू. म्हणूनच मी सांगतो, ही लढाई जी आहे निवडणुकीची, ही मोदी विरुद्ध संविधान, मोदी विरुद्ध घटना अशी ही लढाई आहे. हे जे चॅनलवाले आहेत ना आणि प्रेसवाले, यांच्यावर सुद्धा असंच प्रेशर आहे, बोलायचं नाही. उदाहरण देतो तुम्हाला, राजदीप सरदेसाई, तुम्ही नाव माहिती आहे, पुण्यप्रसून वाजपेयी, निखिल वागळे, बरखा दत्त, हे सगळे TV वरचे मोठे बॉस लोक, जे काही चुकत असेल तर ते TV वर सांगत होते तुम्हाला. पण आता सगळे शांत व्हायला लागले, जास्त बोलत नाहीत. का? या लोकांना काढून टाकले, आणखी लोकांना भीती वाटते. एक का का असं झालं, एक उदाहरण तुम्हाला देतो. मन की बात, जे आमचे प्रधानमंत्री जे आहेत, एकदा मन की बात सुरू झाली आणि त्या मन की बातमध्ये 36 गडमधील एक आमची भगिनी त्या बाजूला बसली होती समोर. तिला प्रधानमंत्री विचारतात, बहनजी कैसे है? बहनजी म्हणाली, ठीक है. बहनजी फसल म्हणजे पीक वगैरे, फसल बहुत अच्छी आई, बहुत अच्छी आई, ठीक है. पैसा अच्छा मिला? हाँ बहुत अच्छा मिला, ठीक है. कोई तकलीफ तो नहीं? कोई तकलीफ नहीं, ठीक है. ते प्रसून वाजपेयी म्हणून जे होते ABP माझावर, ते म्हणाले, अरे रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतो, आणि ही आपली जी ताई आहे ही म्हणते सगळं ठीक आहे आणि हिला सगळे पैसे मिळाले आणि सगळं काय. त्याने 36 गडमध्ये टीम पाठवून दिली चौकशी करायला. त्या ताई भेटल्या आणि त्या ताईंना त्यांनी विचारलं, क्यों ताई, बहनजी कैसे है, का करे, मग चला
अरे आपने तो कहा कि फसल बहुत अच्छी आई, अरे काहे का फसल आई अच्छा, और कहा आपने तो बहुत पैसा भी आपको दुगुना मिला, दोन पट पैसे मिला, अरे काहे का पैसा मिला भाई, आपने तो कहा बहुत खुश है, काहे का खुश है, दूध के लिए भी पैसा नहीं, अरे फिर आपने तो कहा कि सब ठीक है, अरे हम कहाँ बोले ठीक है, हमको तो वो पुलिस और सब अफसर जो है वो लेके गए उधर, अब बोले इधर बैठा, उधर से पूछेगा कुछ भी पूछेगा बोल देने का ठीक है, हमने बोल दिया ठीक है ठीक है ठीक है, हम क्या करी। आता ते जे आहे त्या प्रसन्न वाजपेयींनी जे आहे हे त्या एबीपी माझावर दाखवलं की ही मन की बात झूठ बात है, ही सगळी नौटंकी आहे, हे सगळं जमून केलेलं नाटक आहे, हे पहा। आणि त्याने त्या बाईंनी काय काय बोलले ते सांगितलं। ताबडतोब रात्री फोन, दुसऱ्या दिवशी पुण्यप्रसून वाजपेयी चॅनलच्या बाहेर, कोणाला बोलू द्यायचं नाही, खरं चित्र मांडू द्यायचं नाही, सगळीकडे दादागिरी। ओ काल ते डॉक्टर आनंद तेल तुंबडे एक अतिशय विद्वान मनुष्य, परदेशातील अनेक ठिकाणी ते शिकवतात, त्यांना पकडायला निघाले, सुप्रीम कोर्टाने सांगितलं यांना अरेस्ट करायचे नाही, पुण्याच्या पोलिसांनी त्यांना परत पकडलं, परत कोर्टाने त्यांना सोडलं, कशासाठी? एक एवढा मोठा विद्वान मनुष्य तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोलता म्हणून। काही लोकांच्या घरामध्ये केवळ पुस्तकं सापडली कम्युनिस्टावरची, म्हणजे तुम्ही सरकारच्या विरुद्ध नक्षलवाद आहात, त्यांना अरेस्ट। आणि कुलकर्णी नावाच्या कल्याण ठाण्याच्या बाजूला बीजेपीचा उपाध्यक्ष तिकडचा, त्याच्या घरामध्ये 180 शस्त्र सापडली, बंदुका सापडल्या, पिस्तौल सापडलं, कुलकर्णी त्याचं नाव, त्याच्यावर अजिबात काहीही, त्याला एक दिवस सुद्धा अरेस्ट करण्यात आलं ना, काय करा। हे सगळं जे आहे हे असंच चाललं आहे बाबा। दादरी नावाच्या एका गावाला अखलाक नावाचा एक मुसलमान बांधव, त्याच्या घरात म्हणे बीफ आहे, गोमांस आहे, केवळ आवई, त्याला बाहेर काढला, त्याच्या बायका पोरांच्या समोर त्याचे तुकडे केले, ठार करून टाकलं त्याला। सुबोध कुमार इन्स्पेक्टरने ते मांस घेतलं, लॅबोरेटरीत पाठवलं, चौकशी केली, त्यांनी सांगितलं रिपोर्ट आला की ते गोमांस नव्हतं, अखलाक मारला गेला। त्या सुबोध कुमारची बदली बुलंद शहरात झाली, परत आवाई उठली, बीफ 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 बीफ, परत ठरवून चौकीला वेढा पडला, तो बाहेर आला सुबोध कुमार, मैं इन्क्वायरी करता हूं, काही नाही, चौकी पेटवून दिली। तो सुबोध कुमार हात जोडत होता, त्याला खाली पाडण्यात आलं, तुडवण्यात आलं, त्याचं पिस्तौल काढलं आणि त्याला गोळ्या घातल्या। काय चाललंय या देशात? या 31 जानेवारीला महात्मा गांधींची पुण्यतिथी झाली, आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो, जगानं त्यांना महात्मा म्हटलं। एक हिंदू महासभेची भगवा कपडे घातलेले, एक पांडे नावाची एक मोठी संत, संत कधी खून करतात का हो, कोणाला मारतात का? म्हणे संत ह्या बाईने महात्मा गांधीचा पुतळा, त्याला अशी बंदूक लावली, मग अशा बंदुकीचा आवाज आला फाट, आणि मग रक्तासारखी जे आहे लाल पदार्थ त्यांच्या, अरे काय काय त्यांच्यावर केस झाली, त्यांना पकडलं, अजिबात नाही। हे सरकार काय करताय? हे सरकार परत एकदा मनुवाद अनुच्छेद आहे, परत एकदा मनुवाद अनुच्छेद आहे। अरे महागाईच्या बाबतीमध्ये दोनच गोष्टी, दोन वाक्यात तुम्हाला मी सांगतो। काँग्रेसच्या राज्यात तुम्ही खिशात पैसे घेऊन जात होता आणि पोतंभर सामान आणत होता, या राज्यात खिशात पैसे घेऊन जा, पिशवीत सामान आणावं लागतं, आणि परत जर हे राज्यावर जर बसले ना तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील आणि खिशात सामान आणावं लागल, एवढी महागाई। काय त्या पेट्रोल, तुम्हाला तुम्ही सांगा पेट्रोलचे भाव किती आहेत, सांगू का? पूर्वी किती होते, काय बापरे गाजा वाजा, पेट्रोलचे भाव वाढले, अमुक वाढले अमुक वाढले, आता त्या पेट्रोलच्या भावानं ते पार नरेंद्र मोदीच्या भाव वयाच्या पलीकडे गेले का नाही, आता पार लालकृष्ण अडवाणीच्या वयाच्या बरोबर ते पेट्रोलचे भाव आलेले आहेत। आणि हे राज्य जर असं जर राहिलं तर MDH मसालेवाले काका आहे ना,
त्यांच्या वयाच्या पलीकडे जे आहेत हे पेट्रोलचे भाव जातील. आणि मग तुम्ही आम्ही एक दिवस असं आहे एका लहान बाटलीमध्ये ते पेट्रोल ठेवू आणि आपल्या नातवंडांना सांगू याला पेट्रोल म्हणत होते बरं का बाबा, एवढं ते महाग होईल. आणि मग ते सांगतील अरे बीजेपीने सगळ्यांचीच नावं बदलायची ठरवली तर आता पेट्रोल पण म्हणत नाही, याला म्हणतात पंडित दीन दयाळ उपाध्याय, बहुमूल्य तरल पदार्थ. का नावं बदलायची सवय यांना? अहो यांचं काही नाही, सगळं जे आहे यांना आनंद खूप. मैं चाय बेचता था तो मी त्यांना सांगितलं अरे मैं भी भाजी बेचता था. आहे ना इकडे मार्केटमधले काही लोक, हां मी आणि मोठा माझा भाऊ 3 वाजता 5 वाजता सकाळची येऊन भाजीचा धंदा करायचं, त्याच्या अगोदर फुटपाथवर सुद्धा भाजी विकली. कुठलाही धंदा जो आहे हा वाईट नाही, व्यवस्थित केला पाहिजे. पण यांना फार माझं म्हणणं साहेब मी दाखवतो तुम्हाला तो भायखळा बाजार आणि इथे काही लोक काही सांगणार की आम्ही विकत होतो भाजी त्याच्यामध्ये लहान. पण तुम्ही चहा विकत होता हे सांगता ते स्टेशन रेल्वे स्टेशन, त्यावेळेला ते रेल्वे स्टेशनच नव्हतं ज्या रेल्वे स्टेशनवर तुम्ही चहा विकत होता. मग कुठे विकत होता? ते प्रवीण तोगड्या म्हणाले अहो 40 वर्ष झाले मी यांच्याबरोबर आहे, याने एकदाही चहा विकला नाही, काय सांगतात हे चहा विक. ठीक आहे मी चहा बेचता था काही विका हरकत नाही, देश विकू नका, तुम्ही देश विकायला निघालेला. आणि एकदा काय सांगता, एकदा आय आय टी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज याच्यासमोर भाषण दर का यांचं, मैं जा रहा था एक नाली के पास एक आदमी चाय बना रहा था. मैंने सोचा है चाय बना रहा है नाली के पास, आदमी बहुत होशियार था इंजीनियर लोकांच्या समोरचं भाषण. गटर में गॅस तयार होता है, चमनकर नावाच्या एका माणसाला दिलं आणि त्याला सांगितलं की आमचं दिल्लीचं महाराष्ट्र सदन बांधून दे, RTOचं ऑफिस बांधून दे मुंबईचं, त्यांना घरं बांधून दे. अजित दादा त्या मीटिंगमध्ये होते, म्हणाले नाही तेवढ्याच पैशामध्ये आणखीन हायमाऊंट गेस्ट हाऊस बांधून दे. आता विलासराव म्हणाले बांध बाबा मराठी माणूस चमनकर, तो म्हणाला बांधतो. PWDचा मंत्री म्हणून माझं काम एवढंच होतं की ते महाराष्ट्र सदन चांगलं बांधून घ्यायचं, कारण गव्हर्नमेंटची बिल्डिंग. मी ते चांगलं बांधलं, 150 खोल्या, एअर कंडिशन, बिस्लेरी प्लांट खाली तिथं, 9 पाण्याचे फवारे आतमध्ये, 500 राजस्थानचे कारागीर आणून लाल दगडामध्ये कोरीव काम करून राजवाडा वाटावा अशा प्रकारची वास्तू उभी राहिली. आणि हे महाराष्ट्र सदन आहे हे ओळखावं कसं, दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा या आविर्भावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तख्तावर बसलेले आहेत महाराष्ट्र सदनाच्या समोर जाणारा नरवंत हे महाराष्ट्र सदन आहे. उजव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्या डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, देवी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या सगळ्यांचे पुतळे महाराष्ट्र सदन. तिथे अमित शाह तिकडेच मीटिंग घेतात, नरेंद्र मोदी साहेब आले 1 तास त्यांनी बघितलं, बहुत बढिया है बहुत बढिया है. मुख्यमंत्र्यांना विचारलं बहुत खर्चा आया होगा, बोले कुछ खर्चा नहीं आया कुछ खर्चा नहीं, क्योंकि अभी तक जिसने बनाया उसको 1 रुपया भी अभी तक दिया नहीं है. आज 6 वर्ष झाली बांधवानो भगिनी मातानो ती जे महाराष्ट्र सदन आणि इमारती बांधल्या, महाराष्ट्र सरकारतर्फे 1 रुपयाचा सुद्धा त्या कंत्राटदाराला अजून काही दिलेलं नाही. हे विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांना विचारून घ्या आजपर्यंत, किंवा ते धनंजय मुंडे असतील पाठीमागे, विचारून घ्या आजपर्यंत महाराष्ट्र सदन बांधलं 1 रुपया राफेल. मग असे सांग 550 कोटीचं विमान 1600 कोटीला का घेतलं हे कोणी सांगायला तयार नाही. काँग्रेसच्या राज्यात 550 कोटी किंमत ठरली. आणि हे सगळं जे आहे ही सगळी विमानं बनवणार कोण होतं, तर नाशिकला आपल्या ओझरला मिग कारखाना आहे, ओझर कारखाना, तिथं मिग विमानं बनली, तिथे सुखोई विमानं बनली, यशवंतराव चव्हाणांनी तो कारखाना
नाशिकला दिला का? तर नाशिकनं त्यांना बिनविरोध खासदार म्हणून पाठवलं होतं संरक्षण मंत्री बनल्यावर, म्हणून तो कारखाना मिळाला. तिथं विमानं बनतात, 10,000 लोक काम त्या कारखान्याला हे काम दिलं होतं. एका रात्रीत ते काम त्यांच्याकडून काढून घेतलं आणि अनिल अंबानीला दिलं 550 कोटीचं काम 1,650 कोटी रुपयाला. सरकारी कारखान्याचं काम काढून घेतलं, अनिल अंबानीला दिलं 45,000 कोटी रुपयाचं नुकसान. अनिल अंबानींच्या कंपन्याला आज आहे त्याचं दिवाळं काढायचं काम चालू आहे. अशा दिवाळखोर माणसाला 40,000 कोटीचं काम नरेंद्र मोदीचं सरकार देत आहे. नव्हे दिलं, त्यातले अर्धे पैसे, 40,000 कोटीतले अर्धे पैसे फ्रान्सला पाठवले, तिथून ते अंबानीकडे आले आणि अंबानीकडून आणखीन काही ठिकाणी गेले. यांना तुम्ही काही प्रश्न विचारा, हे तुम्हाला उत्तर देणार नाही. यांना जर प्रश्न विचारले ना, हे तुम्ही काळा पैसा भारतात आणणार होता त्याचं काय झालं, त्याचं उत्तर काय? गांधी घराणं चोर है. अरे तुम्ही 15 लाख रुपये प्रत्येकाला देणार होता त्याचं काय झालं? राहुल गांधी गप्पू है. अरे तुम्ही 2 करोड नोकऱ्या देणार होता प्रत्येकाला त्याचं काय झालं? देशाला पाकिस्तान पासून धोका आहे. काय उत्तर आहे? शेती मालाला हमी भाव देणार होता त्याचं काय झालं? राम मंदिर होणारच. राफेल मुद्द्यावर पार्लमेंटची कमिटी बसणार, त्याचं काय झालं? हिंदू धर्म धोक्यात आहे. काय चाललंय? 2014ला तुम्ही फक्त विकास 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 करत आला होता. त्यावेळेला काय म्हणाल आता? मोदी विकास, मोदी विकास, मोदी मैं विकास लेकर आया हूं. गुजरात में मित्र इतना विकास हुआ है कि भैंस तो भैंस, भैंसा भी दूध देता है. झालं आपल्या लोकांनी दिली मत कसलं का? आता काय सांगायला नाही. मग आता काय? परत राम मंदिर सुरू. हिंदू मुसलमानांमध्ये लढाया करायचं काम आणि मग तुम्ही मरा आणि मला सत्ता द्या, हा धंदा. इनको राम मंदिर नहीं बनाना है, इनको सरकार बनानी है. देखना है, देखना चाहते हैं इस देश में, ये आजमाना चाहते हैं इस देश में कितने लोग मूर्ख है. अनि मला वाइट अफसोस इस बात का नहीं कि धर्म का धंधा हो रहा है, अफसोस इस बात का है कि पढ़ा लिखा भी अंधा हो रहा है. अरे राम कृष्ण परमेश्वर तुमच्या आमच्या मनात घरात देवळात इथे आहेत ना. कोणी राम मंदिरासाठी आपण मतं मागत नाही की मी मंदिर बांधतो आणि मग तुम्ही आम्हाला जे आहेत त्याच्यासाठी आम्हाला मतं द्या, हे कोणी बोलत नाही. पण यांचं जे आहे हा धंदा सुरू आहे. यांनी जे आतापर्यंत जे आहेत काही कामं केली, काही चांगली कामं केली, ती चांगली कामंसुद्धा मला वाटतं की तुम्हाला सांगणं जे आहे हे गरजेचं आहे. त्यांनी काय 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 कामं केली हे जर आपण बघायला गेलं तर त्यातली काही कामं, कारण चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी बोलतो. त्याने एक चांगलं काम सांगितलं आपल्याला, आधार कार्ड बनवा. मग सांगितलं ते बँक खात्याला जोडा, सांगितलं ना. मग पुढं ते तुमच्या मोबाईलला सुद्धा लिंक करा. मग तुमच्या पॅन कार्डला ते जोडा. मग तुमच्या LPG गॅसला ते आधार कार्ड जोडा, सांगितलं की ना. जुलैच्या अगोदर रिटर्न्स भरा, नोटा बदलून घ्या, बदललेल्या नोटाचा हिशोब द्या. ATM मधून जास्त पैसे काढायचे नाहीत, जास्त पैसे काढले तर दंड भरा. बँक खात्यात पैसे जमा करा, कमी पैसे भरले तर दंड भरा, जास्त पैसे भरले तर हिशोब द्या, त्याच्यावर इन्कम टॅक्स भरा, सामानावर टॅक्स भरा, सर्व्हिसवर टॅक्स भरा, कफन त्याच्यावरही टॅक्स भरा. सगळे पैसे बँकेतच ठेवा, बँक बुडाली तर आम्ही जबाबदार नाही.
किती मोठी मोठी कामं केलेली आहेत बाबा, आणि काय सांगावं तुम्ही? मगाशी सांगितलं की यांना जे यांना हे दोघं पण असे आहे ना, तो एक आदित्यनाथ योगी, या योगी और मोदी, योगी और मोदी, इनका एक ही नारा, ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा। दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होत्या, अरे एकाला नोकरी भेटली नाही, 10 दिवसापूर्वीचे वर्तमानपत्र काढून पहा, CMI चा रिपोर्ट काय आहे, नोकऱ्या मिळाल्या नाहीत। 1 वर्षामध्ये 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या। शेतकरी आत्महत्या करतोय तो वेगळाच, कसं काय जगायचं माणसांनी? तुम्हाला विचार करावा लागेल, ह्या सगळ्यांचा विचार करूनच, म्हणजे परिवर्तन जे आहे ना, त्याच्यासाठी परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे। त्यांनी सांगितलं, एक दिवशी असे रात्रीचे आले, बोले आज रात को 12 बजे के बाद 500 रुपये की नोट और 1000 रुपये की नोट एक कागज मात्र टुकड़ा बनकर रह जाएगा। अरे 500 रुपयाची आणि 1000 रुपयाची नोट कागद, अरे दुसऱ्या दिवशी चा दूध आणायचं आहे पोरांचा, कुठे औषध पाणी करायचं आहे, कुठे फी भरायची, कागद मात्र तुकडा, नोटबंदी। नोटबंदी मी स्टे कर रहा हूं कारण मला ब्लॅक मनी जमा करायचा आहे, आतंकवाद दहशतवाद थांबवायचा, ब्लॅक मनी इथं जमा कुठंच झाला नाही, तो फक्त ब्लॅकचा व्हाईट झाला गुजरातच्या बँकांमध्ये आणि पतसंस्थांमध्ये। 150 लोक जे आहेत त्या बँकाच्या लाईनमध्ये उभे राहिले नोटा बदलायला, आणि तिथे मृत्यू पावले, काही झालं नाही, आतंकवादी एक सुद्धा पकडला गेला। ते सांगत होते, एक मारेंगे हम 10 मारेंगे, कसलं काय मारताय तुम्ही? कोणी काय तुमच्या विरुद्ध बोलाल तो नासिरुद्दीन शाह, तो म्हणाला मी मुसलमान आहे, माझी बायको हिंदू आहे, मी मुलांना कधी जे कट्टर धर्मवाद स्वीकार शिकवला नाही, पण हे देशात चाललंय काय, काय बोलू देत नाही, ताबडतोब ताबडतोब एकदम उठला, पाकिस्तान चले जाओ। अरे काय पाकिस्तान चले जाओ, काय हिंदुस्थान काय तुमच्या काय 7-12 वर लिहून दिला? आणि जातात ना आपले प्रधानमंत्री पाकिस्तानमध्ये कोणाच्या वाढदिवसाला जातात, त्या तिथल्या काय तो शरीफ नवाब, नवाब शरीफ, तिथे जातात बिर्याणी ते शिरकुर्मा खातात, खायला काय हरकत नाही, पण तुम्ही न बोलता गेला, मान ना मान माहिती मेहमान। प्रश्न तुमच्या एकट्याचा नाही, प्रश्न 125 कोटी भारतीयांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। तुम्ही नरेंद्र मोदी नाही, तुम्ही भारताचे प्रधानमंत्री आहात, तुम्ही गेलात कसे न बोलवता, आणि तुम्ही तिकडे शिरकुर्मा खात बसले आणि इकडे पठाणकोटमध्ये आतंकवादी घुसले। दुसऱ्या वेळेला तुम्ही चीनच्या ज्या अध्यक्षांबरोबर साबरमतीच्या काठावर झोक्यावर झोके घेत बसले आणि त्यांना गुजराती खमण ढोकळा खायला दिला, ते खमण ढोकळा खात होते आणि तिकडे सरहद्दीवर डोकलाममध्ये चीनचं सैन्य आतमध्ये घुसत होतं, काय चाललं? आणि मुसलमानांच्या विरुद्ध तुम्ही बोलता, अरे या मुसलमानांनी काही कमी या देशासाठी केलं? मुसलमानांनी सुद्धा या देशासाठी जे आहे प्राणार्पण केलेलं आहेत, लाखो हजारो माणसं जे आहेत या स्वातंत्र्याच्या लढाईत, त्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये हे लोक कोणी नव्हते, जे राज्य करतात एक माणूस नव्हता, पण मुसलमान हिंदूंच्या खांद्याला खांदा देऊन लढत होता। मी मगाशी जो म्हणाला ना सरफरोशी की तमन्ना बिस्मिल अजिमाबादीने लिहिलं, सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा, हम बुलबुले है उसकी वो गुलसिता हमारा, अल्लामा इकबाल ने लिया, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, इनकलाब जिंदाबाद, मतलब फाशीवर गेले, इनकलाब जिंदाबाद, ते इनकलाब जिंदाबादचा नारा हसरत मोहानी ने दिला। भाषणानंतर आम्ही जो म्हणतो ना जय हिंद, तो जय हिंदचा नारा अबीद हसन सफरानीने दिला आणि लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला पहिल्यांदा, त्याचं नाव जनरल शाहनवाज खान आहे। मुसलमानाने सुद्धा तुमच्या आमच्या प्रमाणच हे सगळं भोगलेलं आहे, त्यांना तुम्ही सारखं म्हणणार? हे हिंदू आणि मुसलमानांमध्ये जे आहेत लढाई लावायला पाहतात, मराठा ओबीसीमध्ये लढाई लावायला पाहतात,
त्या दिशेने ओबीसीला आम्ही 250 कोटी रुपये ओबीसी महामंडळाला देतो. गेल्या 4.5 वर्षात ओबीसीच्या महामंडळाला एक नवा पैसा दिला. या तुमच्यापैकी अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ओबीसीची मुलं त्यांना अर्धी फी, ईबीसीची मुलं अर्धी फी, सरकार त्यांचे पैसे देत होतं. आम्ही ते आघाडी सरकार म्हणून पास करून ते पैसे कॉलेजला पाठवत होतो. अर्ध्या फीमध्ये पोरं शिकत होती. 5-5 वर्ष झाली त्यांचे पैसे शाळा कॉलेजमध्ये आले नाही. त्यांना मराठा ओबीसीमध्ये लढाई लावायची आहे, त्यांना दलित सवर्ण म्हणून लढाई लावायची आहे, हिंदू मुसलमानांमध्ये लढाई लावायची आहे. अरे बाबा, तुम्हाला आता एवढंच सांगतो की त्यांना देवादेवांमध्ये सुद्धा आता जे जातीवाद त्यांचा निघायला लागला. त्यांनी सांगितलं एकाने, आदित्यनाथ योगीने, हनुमान ये दलित था, म्हणजे ते देवाला सुद्धा सोडायला तयार नाही, जा हनुमान दलित था. दुसरा म्हणाला, हनुमान दलित नाही, हनुमान आदिवासी दलित था. तिसरा फार शहान, तो म्हणाला, नहीं नहीं नहीं, जैसे अरमान, सलमान, सुलेमान, रहमान, वैसे हनुमान. याकडे आणखी मला अतिशहाना, त्याने मला आणखीन एक व्हॉट्सअप पाठवलं, बघा भुजबळ साहेब, दलित असलेल्या हनुमानानं ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली, आणि ती कुणासाठी? तर ओपन कॅटेगरी मधल्या रामासाठी. अरे म्हटलं, 33 कोटी लोकांची आता जाती काढायला लागले तुम्ही, हे असं चाललं. माझी आपणाला विनंती आहे, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सगळ्या हिंदुस्थानमध्ये एकी होऊन या मोदी सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला जातो आहे. तुमचे आमचे प्रश्न जे आहे सोडवणारा जाणता राजा शरद पवार साहेब आहेत, आणि ते आज या देशामध्ये या लढाईचं नेतृत्व करतात. त्यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराला मतं द्या.